सामाजिक वास्तव म्हणून जातीचा विचार करावा लागणार आहे मी अनेकदा जात संपलेली आहे म्हणून आरक्षण पण संपवा असं पण काही लोक म्हणतात ते मला मान्य नाहीये मला सामाजिक न्यायाचं तत्व मान्य आहे मला जातीचं वास्तव मान्य आहे हा मुद्दा वेगळा पण याच्या पलीकडे जाऊन तुम्ही कधी माणसं होणार आहात हा सगळ्यात मोठा प्रश्न जेव्हा आम्ही सांगतोय गांधी नेहरू आंबेडकर महाराष्ट्रामध्ये सांगतो फुलेशाहू आंबेडकर आपण त्या त्या जातींचे महापुरुष करून टाकले लोकांना हे माहिती आहे का रघुनाथ धोंडो कर्वे नावाचा माणूस धोंडो कशव कर्व्यांचा मुलगा ज्यांना स्वास्थ्य नावाचा नियतकालिक सुरू केलं तेव्हा तो काळाचा इतका पुढे होता इतका पुढे होता की त्यानं सुरुवातीला संतती नियमानाची जाहिरात केली कंडोम तेव्हा त्यांना अटक झाली रघुनाथ धोंडो कर्व्यांनी कुटुंब नियोजन आणि संतती नियमन याच्यावर काम करायला सुरुवात केली त्यांना अटक झाली त्यांना अटक झाल्यानंतर रघुनाथ धोंडो कर्व्यांचं वकीलपत्र घेणारा माणूस होता बॅरिस्टर बाबासाहेब आंबेडकर भीमरावरामजी आंबेडकर ते जेव्हा निकालपत्र घेतलं तेव्हा आशिलाचे नाव आणि पत्ता आशिलाचा पत्ता भटवाडी मुंबई बाबासाहेबांचा कार्यकर्ता म्हणाला बाबासाहेब हे भटवाडी मुंबईतलं माणसाचं कशाला वकीलपत्र तुम्ही घेतलं बाबासाहेब म्हणाले माझा मुद्दा मानवी मूल्यांचा मान आहे माझा लढा मानवी मूल्यांसाठीचा आहे तो भट आहे की आणखी कोणी आहे हा मुद्दाच नाही आणि म्हणून मनुस्मूर्तीचं दहन करणारे हात सहस्त्रबुद्धी आणि चित्र्यांचे होते महाडक्या सत्याग्रहाच्या वेळी महाडक्या सत्याग्रहाची जागा द्यायला कोणी तयार नव्हतं ती जागा दिली इकबाह नावाच्या मुस्लिम माणसाला आणि बाबासाहेबांनी तिथे जी महत्वाची घोषणा बाबासाहेबांची होती ती घोषणा होती जय भवानी जय शिवाजी बाबासाहेबांचं गाजलेलं भाषण आहे सत्याग्रह करताना चौदार तळ्याचा बाबासाहेब असं म्हणतात की मी हा सत्याग्रह अन्यत्रही करू शकलो असतो पण मी हा सत्याग्रह इथंच करतोय कारण ही रयतेच्या राजाची भूमी आहे आणि मग आमचा शाहीर म्हणतो दोनच राजे इथे गाजले या कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर हे तुम्हाला कळलं पाहिजे हे तुम्हाला कळालं पाहिजे बा, की बाबा शिवबा यांच्यामध्ये काय नातं होतं आणि ज्योतिबा अरे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधीच महाराष्ट्राला सांगितले पहिल्यांदा ज्योतिराव फुल्यांनी शिवाजीचा पवाडा गायला कोणी महात्मा फुल्यांनी शिवाजीचा पवाडा महात्मा फुलांनी गाईपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज हा महाराष्ट्राचा प्रेरणा स्रोत आहे हे महाराष्ट्रातल्या अनेकांना माहीतही नव्हतं ज्योतिबा बाबा शिवबा हे जेव्हा एकत्र येतं ना मग कळतं अरे हा लढा जातींचा नाहीच आहे हा लढा जातींच्या पलीकडचा मानवी मुल्यांचा